मैं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही उचलता आणि तुमच्या सायबरला गुन्हा दाखल करायला काय तुमचे व्हिडिओ समोर आहे मेडिकल काउन्सिल तर्फे किंवा तुमच्या आरोग्य खात्यातर्फे तुम्हाला जे काय करायचं ते करा त्याच्यात तो दोषी असेल निर्दोष असेल माझं म्हणणं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे मी जे फॅक्ट समोर ठेवलेले आहेत अफवा पसरवलेली आहे एक कुठलं पप्पीचं प्रकरण झालं तर दादा लोक उचलून दादा 15-15 दिवस आतमध्ये ठेवले कुठली त्यावेळेला तपासणी केली दुपारी गुन्हा झाला संध्याकाळी उचलले म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही उचलता माझं म्हणणं असं लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे जर लाखो लोकांनी व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्याच्यातनं जर गैरसमज निर्माण झालेला आहे पहिला तुम्ही गुन्हा दाखल करा अटक नंतर करा जर तुम्हाला वाटत असेल त्याच्यामध्ये दोषी आहेत पण गुन्हा दाखल करणार की नाही गुन्हा दाखल करायला काय जर एखादा गोष्ट जर वाटली त्याच्यामध्ये आणि तुमच्या सायबरला गुन्हा दाखल करायला काय तुमचे व्हिडिओ समोर आहेत लक्षवेधी मांडलेली आहे सुमोटो पोलीस त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करू शकतात आमच्या केसमध्ये कुठे पोलीस कोणाची तक्रार घ्यायला गेले होते सुमोटो दाखल करून रात्री उचलले ना सगळ्यांना म्हणजे सरकार ज्याला पाहिजे त्याला उचलणार आणि ज्याला नाही पाहिजे त्याला उचलणार नाही एकच चालेल आणि म्हणून माझा परत मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमच्या खात्यातर्फे जी चौकशी करायची ती करा परंतु माझा मुद्दा असा आहे की याच्यात पोलिसांचा पण हस्तक्षेप आहे सायबर खाली क्राईम झालेला आहे व्हॉट्सअप वरती लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही गुन्हा दाखल करा अटक नसेल करायची तर नका करू पण गुन्हा तर दाखल करणार की नाही.